नमस्कार, मी स्वरूप कुमार लुंकड, जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन सचिव। मागील 15 दिवसापासून सोनेने जी उंची गाठलेली होती 47,800 रुपये 24 कॅरेट प्रति 10 ग्रामचे जे दर होते ते कमी होत होत कालपर्यंत आणि आज सकाळी सोन्याचे भाव 46,000 रुपये प्रति 10 ग्राम 24 कॅरेट पर्यंत एवढ्या कमी पर्यंत आले। 47,600 रुपये 24 कॅरेट विथ GST सह भाव शुद्ध सोन्याचे आजचे भाव आहे। खूप कमी प्रमाणात $1,845 वरन $1,730 पर्यंत खूप कमी रेंज मध्ये मागील 15 दिवसात हे दर आले आणि मागच्या 4-5 दिवसात मोठ्या प्रमाणात दर रोज कमी होत आहे। सुमारे 46,000 जे दर आहेत, सुमारे 46,000 इथून साधारण 1,000 रुपयापर्यंत अजून खाली येऊ शकतात। सोन्याचे दर 45,000 रुपये प्रति 10 ग्राम पर्यंत विथ GST साधारण 46,500 रुपयाच्या जवळपास सोनं यायला पाहिजे, एक हा एक अंदाज आहे। आणि तसंच चांदी जी 70,000 रुपयापर्यंत ज्या चांदीने उंची गाठलेली होती ती चांदी मागील 4-5 दिवसामध्ये सुमारे 5,000 रुपयांनी कमी होऊन आज 62,800 रुपये प्रति किलो म्हणजे 64,700 रुपये विथ GST 64,500-64,700 रुपयापर्यंत विथ GST प्रति किलो आलेले आहे। आणि $1,845 पासून जेव्हा 1730 पर्यंत आलाय, रुपयाने थोडा घसरण धरलेली आहे म्हणून हे भाव वाढलेले आहे। अजून बहुता रुपया जर आज 73, 73, 74 रुपयाच्या आत असता तर अजून सोन्याने 100-100, 200-300 रुपये कमी झाले असते। परंतु हे भाव सोनं घेण्यास आणि चांदी गुंतवणूक करण्यास, सोनं गुंतवणूक करण्यास निश्चित खूप चांगले दर आहे। इथून थोडंफार अजून कमी होऊ शकतो पण ती दुसरी स्टेप आहे। इथं 25%, 30%, 40% तुम्ही सोनं चांदी खरेदी करायलाच पाहिजे, एवढे चांगले दर आहे। भविष्यात सोनं आणि चांदी दोन्ही वस्तू पुन्हा वाढतीलच। धन्यवाद। जय हिंद। नमस्कार।